आता ब्रेक नंतर आपण बघणार आहोत नाशिक शिक्षक मतदार संघातून सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या शुभांगी पाटील या शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शेगावमध्ये आहेत. शेगावमध्ये नाना पटोलेंची भेट घेऊन पाठिंबा मिळवण्यासाठी पाटील शेगावमध्ये दाखल झाल्याचं कळत आहे. नुकतीच नाना पटोले यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू झालेली आहे. ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. पुढे पाहूयात महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गौतमी पाटील आता वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या इथं तिच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील आलेली असताना तिने ही माहिती दिली. मात्र नेमक्या कुठल्या वेब सिरीजमध्ये ती दिसणार आहे हे मात्र तिने अजून गुलदस्त्यात ठेवलं आहे. काही मराठी चित्रपटांमध्ये काही आयटम नंबरवर देखील ती चित्रपटांमध्ये थिरकताना दिसणार असल्याचं गौतमीनं सांगितलं. सॉन्ग आहेत, दोन तीन सॉन्ग आहेत आणि मूवी आणि वेब सिरीज वगैरे त्यात चालू आहे. संधी मिळाली तर चित्रपटात पण काम करेल. सॉन्ग आपलं डान्स तर मी अगोदरपासूनच करते म्हणून ते तर माझं सुरू असणारच आहे, ते काही मी बंद करणार नाही. चित्रपटात संधी मिळाली तर मी ती पण करेल. पुढे बोलूयात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या 13 वर्षांपासून रेंगाळलंय. महामार्गाच्या दुरावस्थेने कोकणवासी प्रवासी बेजार झालेत. मात्र आता कल्याण इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून महामार्गाच्या कासू ते इंदापूर टप्प्यात डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय. पुढील 2.5 वर्षात रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे आणि त्यामुळे वाहन चालक प्रवाशांना दिलासा मिळाला. जो काही आता हा खड्डे बुजवण्याचा का त्यांनी जो योगायोगा जो काम जोराने काम चालू आहे, खड्डे बुजवल्यानंतर लवकरात लवकर जर पुढच्या रस्त्याला डांबरीकरणाचं प्राधान्य दिलं तर खऱ्या अर्थानं आमच्या कोकणवासियांचा हा जो प्रवास आहे तो सुकर होईल. तर आता जो हा काम सुरू झालेला आहे डांबर टाकण्याचा खड्डे बुजवायचा हा एक दिलासा देणारा आहे. आज तुम्ही बघू शकता आज हा इन्फ्रा कल्याण इन्फ्रा जो आहे कॉन्ट्रॅक्टर तो आज मुंबई गो हायवे सुरू करतोय. कासू ते इंदापूर जे खड्डे पडले ते मोठे मोठे ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. 2 ते 3 महिन्यात हा खड्डे बुजवून होणार आहे. 2 लेअर जे आहेत तो पूर्ण डांबर होणार आहे आणि 2 लेअर जे आहेत ते आता सिमेंट रोड होणार आहे. आणि हे 2.5 वर्षात हा पूर्ण मुंबई ते इंदापूर ते कासू ते इंदापूर हा सिमेंट रोड होणार आहे आणि कोकणवासियांना दिलासा मिळणार आहे. खड्ड्यांनी व्यस्त झालेले म्हणजे त्रस्त झालेले जे वाहन चालक आहेत जो प्रवास आहेत ते खूप अडचणीत आले होते पण आज हा रस्ता सुरू झाल्यामुळे कोकणवासियांना दिलासा मिळणार आहे. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. पुढे बघूयात.